我来买去。你得得，咋开溜吧，开溜吧。开呀！साप कुठे आला निघून इथं निघून गेला परत आला परत आला तिथं परत बघितला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बघितला त्यावेळेस तो आतमध्ये आला कुत्र्याने अटक केलं परत निघून गेला आणि परत आतमध्ये आला मग परत आला आणि शेवट बघितला तुम्ही आपलं चप्पल स्टँडचे इथं उतरलेला आणि नंतर नंतर नाही लक्षात आलं का गुडघ्याला तरी अनेकदा चेक कर दिलं खाली मला वाटतंय जिकडे ऐकलंय काय तर भूक लागली असणार मित्रांनो यांचा अंदाज आहे की तो ब्राऊन कलरचा आहे आणि आतमध्ये आला गेट मधून त्यांनी पाहिलं कुत्र्याने अटक केला साप पळून गेला आणि परत आतमध्ये आलाय पाऊस पडलेला आहे आणि ऊन पडलेलं आहे त्यामुळं जे उंदीर आहे त्यांच्या होलमध्ये पाणी गेलंय आणि जे काही भेडूक आहेत ते ओलायसाठी बाहेर निघलेले आहेत बहुतेक बक्षिसात तो पडला गेलेला असावा किंवा उन्हासाठी बास्किंग घेण्यासाठी तो बाहेर पडला गेलेला असा तर आपण इथं चेक करून थोडस पाहूया तर नेमकं कुठं आहे ते कारण पूर्णपणे बगीचे आहे इकडेच कुठंतरी बस काय नाही बोल नाही मॅन बोल पाहिजे इथे इथे जा खाली बघ खाली बघ बघ पुढचं नाग आहे का नाही नाही धुळा की नाही कुठे आहे कुठे नाही इथे दादा ही कुंडी काढा बघ जरा ही हालू नका हालू नका फक्त तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा बिनविषारी जातीचा धुळनागिन साप आहे ऍक्च्युली बऱ्याच वेळा कन्फ्यूज होत असतो लोकांना की हा जो साप आहे नाग हा सेम दिसतो तिचे स्पॉट आहे तुम्हाला दिसून येतील नागासारखं सेम दिसतं पूर्णपणे चॉकलेटी कलरमध्ये म्हणजे ब्राऊन कलरमध्ये गवाळ्या टाईप सारखा दिसतो जे आपले गवाळ्या टाईप सारखे जे कलर असतात नागाचे त्या टाईपमध्ये हा तुम्हाला एकदम बिलकुल दिसून येईन आणि धुळनागिन नाग जसा फणा काढतो तशा प्रकारे ह्याचं जे जे तोंड आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता याचं तोंड आहे आता तो पुढं काढत नाही हे तुम्ही पाहू शकता तोंड बाहेर घेऊन आपण थोडीशी माहिती देणार आहे थोडासा अडकलेला आहे धामीनच आहे धामीन म्हणताय नाही नाही धामीन नाही धामीन नाही तर इथंच मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो सेम नागावणी दिसतो सेम नागावणी दिसतो तुम्ही पाहू शकता फक्त फणा काढत नाही नाग हा जो नाग आहे तो ज्यावेळेस त्याला भीती जाणवते त्यावेळेस ते फणा काढतात आणि हा जो धुळनागिन जातीचा जो साप आहे हा बिनविषारी जातीचा आहे हा फक्त फणा काढत नाही बऱ्याच वेळा लोक म्हणतात की धुळनागिन नाग म्हणजे जी दुसरी जी फिमेल आहे ती धुळनागिन पण हा बिनविषारी जातीचा धुळनागिन साप आहे अतिशय रागीट असतात हे साप बहुतेक उन्हाला हा बाहेर पडला गेलेला असावा पूर्णपणे ऊन जे आहे त्याला हा बाहेर पडला गेलेला असा पूर्णपणे थंड पडलेला आहे आणि त्याचे जे खवले आहेत ते तुम्हाला लालसर थोडेसे तपकिरी कलरमध्ये तुम्हाला चमकून चमकतात आता तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या प्रकारे ते चमकतात ते आणि हे जे साप आहेत ते अतिशय रागीड असतात बाईट करतात तुम्ही पाहू शकता विटांचा आणि याचा कलर मॅच होता दिसून येत नव्हता आणि आपण आपल्या घराच्या आसपास असे जे काही हे ठेवलेले त्यामुळे काही त्यांना लपायला जागा भेटते सापांना है ना फोटो लपायला जागा भेटते आणि त्याच्या खाली छोटे छोटे उंदीर आणि ओलावा असल्यामुळं बेडुकतात येतातच तुम्ही पाहू शकता त्याचं तोंड जे आहे ते एकदम निमुळतं आहे लहान असताना अंगावरती पांढरे स्पॉट असतात म्हणजे पांढरे ठिपके असतात जसं जसं तो मोठा होतो तसं तसे ते नाहीसे होतात आता हा पूर्ण साईज आहे तसं म्हणलं तरी आपल्या भागात भेटते आणि जास्तीत जास्त 5 फुटापर्यंत हा वाढतो सेम नागासारखा दिसणारा धुळनागिन साप
तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर आहे हे बघा. नर आहे का मादी? आता हे मादी आहे. असं काही नाहीये की मादी असली म्हणून दुसरे काही साप असतील. वर्षातनं सापांचा जो हे असतो मेटिंग पिरियड असतो तो फक्त एकदाच येतो. अंडी तरी घातला असेल नाही? कुठं अंडी नाही, ते काय पाऊस पडलाय ना काल, खूप पाऊस झाला त्यामुळे तर उन्हाला किंवा भक्तीच्या शोधात तो. पहिला ह्याच्यामध्ये आणि कोबरामध्ये फरक कसं पडणार? फरक कसं म्हणजे तोंड फक्त निमळत तसं तोंड नाही असते त्याला. हा आणि कोबराचं तोंड थोडस जाड असतं. वरती ते मार्क नाही. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे नागा आणि धुळनागींमधला फरक कळलेला आहे. आजचा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबर नक्की करा. आणि इंबळकर सरांनी एक साप वाचवलेला आहे सगळ्या फॅमिलीने, तर त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार मानतो. थँक्यू.